साळिस्ते तालुका कणकवलीतील गंगाराम राजाराम तांबणकर वय 70 या वृद्धाने नाधवडे ब्राह्मणदेववाडी येथील विहिरीत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डा ते रत्नागिरी या दरम्यान मेंटेनन्सचं काम हाती घेण्यात आले असून यानिमित्त शुक्रवारी 15 डिसेंबरला सकाळी 7 ते 9:30 या वेळेत 2.5 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माझगाव गुलाबी तिठाय ते डंपर व कार यांच्यात अपघात झालाय. पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला थांबण्याचा इशारा केल्यानंतर तो थांबला असता मागून येणाऱ्या कारने धडक दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित कार चालक हा वेंगुर्ला येथील तर डंपर चालक कोलगाव येथील असल्याचे समजते. वर समुद्रात झालेल्या भांडणाचे पडसाद देवगड बंदरात उमटले असून बेधुंद खलाशाने आपल्या सहकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर नौका जाळण्याचा प्रयत्न केला असून नौका जळाल्याने सुमारे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले. या मारहाणीच्या घटनेत बोटीवरील तांडेल रणजित बबन डोरलेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. उर्वरित 2 खलाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सावंतवाडी सबनीसवाडा येथे रत्नागिरी खेड येथील चैत्राली निलेश मेस्त्री वय 35 या विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात या गुन्ह्याचा छडा लावत संशयित संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री वय 19 याला ताब्यात घेतले. याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.